ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय संपादन करून पनवेल तालुक्यात आपली ताकद वाढवली आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या शिलेदारांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या विजयी उमेद शिलेदारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपचे पनवेल तालुक्यात आपले वर्चस्व वाढवले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. गुडसुंदे, दुंद्रे, चिखले, नावे, जासई आणि कोणीतील भाजपचे विजय सरपंच आणि सदस्यांनी मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अनेश ढवळे यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या शिलेदारांनी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी सदिच्छा भेट घेतली. गुडसुंदे, दुंद्रे, चिखले, मालडुंगे आणि कोण येथील भाजपचे विजय सरपंच आणि सदस्यांचे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, उपमहापौर चारशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, अनिश ढवळे यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.